छान छान तैयार होण्यासाठी आपल्याला खूप सारी शॉपिंग करायला लागणार आहे। सो आज आपण शॉपिंग करण्यासाठी आलेलो आहे भुलेश्वर मार्केट मध्ये। सो हे आहे BMC मार्केट आणि इकडे खूप रिजनेबल रेट मध्ये सगळे ज्वेलरीज वगैरे सगळं जे काही तुम्हाला ज्वेलरीज पाहिजे असतील ते सगळं भेटतं। जसं का लग्नाच्या शॉपिंगसाठी किंवा घरामध्ये काही फंक्शन आहे तुमच्या तर त्याच्यासाठी सुद्धा पण तुम्ही इथे शॉपिंग करू शकता। खूप छान आहे मार्केट आणि इथे बघताय की खूप सारी व्हरायटीज आहे। सो चला माझ्याबरोबर आज तुम्ही दिवसभर मी आज शॉपिंग करणार आहे। सो माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा एन्जॉय करा शॉपिंग। सो गाईज मी आता मस्तपैकी मसाला पापड एन्जॉय करते। सो माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा एन्जॉय करा मसाला पापड। सो शॉर्ट व्हिडिओमध्ये हे तुम्हाला बघायला भेटणार असेल। खूप टेस्टी। हे गाईज आता आपण आलेलो आहे खंबादेवी देवीच्या इथे, पण कोविडच्यामुळे सध्या बंद ठेवलेलं आहे मंदिर। सो आपण आतमध्ये तर दर्शन नाही घेऊ शकत म्हणून मी इथूनच तुम्हाला थोडंसं दाखवते आहे। आणि हे पूर्ण आहे जवेरी बाजार आणि हे आहे मंदिर। इथून एंट्री असते समोरून, पण आता कोविडमुळे सध्या बंद ठेवलेलं आहे। आणि हे पूर्ण हा जवेरी बाजारचा मार्केट आहे। काय काय आता आपण ज्वेलरी बास्केटमध्ये आहे आणि ही पूर्ण जी लाईन बघताय ती पूर्ण ज्वेलरी बाजार आहे मार्केट पूर्ण। आणि इकडे पूर्ण ज्वेलरीचं मार्केट आहे आणि हा पूर्ण स्टेट रस्ता हा पूर्ण स्टेट रस्ता CSP जातो। तिसरा मी तुम्हाला अजून दाखवते मार्केट। सो गाईज हा आहे फेमस ज्वेलरी बाजारमधला फेमस मिठाईवाला मोहनलाल मिठाईवाला। सो इकडे खूप छान मिठाई भेटते। सो तुम्ही कधी ह्या साईटला आलात तर ह्याची मिठाई नक्की ट्राय करा, कारण की खूपच बेस्ट आहे इकडची मिठाई। सो गाईज आता आपण आहे मंगलदास मार्केटमध्ये आणि हे पूर्ण असं मार्केट आहे। आणि जसं तुम्हाला घागराज वगैरे बनवायचं असेल त्याच्यासाठी पण हे मटेरियल्स वगैरे खूप छान असे भेटतात। आणि जसं तुम्हाला पाहिजे तसे व्हरायटीज इथे आहे। सो इथे सर्व असं वेडिंगच्या साड्या म्हणजे लग्नासाठी आपल्याला साडीज वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता। खूप छान मार्केट आहे आणि इथे मी बघते कलेक्शन पण खूप छान आहे। जसं आपले रिसेप्शन वगैरे काही आपल्या घरी काय फंक्शन असेल लग्न वगैरे किंवा बारसा वगैरे काही असेल तर खूप छान आहे। जसं इथे पैठणीज वगैरे सर्व भेटतात। खूप छान मार्केट आहे आणि रिजनेबलमध्ये तुम्हाला भेटणार आहे। आणि हे आहे लग्नाचं घागरा आणि इकडे लग्नाचं घागरासुद्धा भेटतो आहे। खूप खूप रिजनेबल आहे आणि खूप छान मार्केट आहे। आणि व्हरायटीज तर तुम्ही बघूनच हैराण होऊन जाणार। खूप छान मार्केट आहे।
गणपतीच्या मागे जो पडदा लागतो फिक्स आहे तो आहे. सो ह्याची रेट काहीतरी त्यांनी सांगितलेली आहे 600 रुपये. आणि व्हरायटीजमध्ये आहे तो एक व्हरायटीज दाखवतोय, कारण की गणपतीसाठी आपल्याला खूप शॉपिंग करायची असते आणि खूप पडदे वगैरे सगळं डेकोरेशनचं सामान लागतं. सो त्याच्यासाठीच मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे आलेली आहे. सो त्याच्यामध्ये जे आधी आपण बघितलं ग्रीन आणि येल्लो आणि ऑरेंजच्या कलरमध्ये एक दुसरा एक पिंक आणि ऑरेंजचे कलेक्शन आहे हा. सो उसकी क्या प्राईस हो सकती है? 600. सो 700 रुपयेमध्ये तुम्हाला व्हरायटीज भेटेल आणि खूप छान कलेक्शनसुद्धा खूप छान आहे. आणि आता गणपती येतो आहे म्हटल्यावर आपल्याला शॉपिंग तर करायला लागते. सो फ्रेंड्स, आता आपण आहे कॉपर मार्केटमध्ये आणि कॉपर मार्केटमध्ये हे फुलांचं डेकोरेशन वगैरे आहे. अवेलेबल आहे. सो थोडीशी मी प्राइस आणि कॉस्टिंग तुम्हाला सांगते. इसका क्या कॉस्टिंग आहे? 200 जोडी. जोडी का? सो 200 रुपयेमध्ये तुम्हाला ही जोडी भेटेल. ती छान आहे आणि तुम्ही आत्तापासूनच गणपतीची तयारी सुरुवात करा. सो मी पण शॉपिंग करते, तुम्ही सुद्धा शॉपिंग करा मध्ये. सो हे बघा गाईज, जसं हे 600 ला 500 रुपयाला डझन आहे तो सांगतो, पण आपण जेव्हा आपण मार्केटमध्ये 280 रुपयाला. सो इकडे एकदम रिजनेबल आणि चीप मार्केट आहे, प्राईजमध्ये तुम्हाला भेटतं. बघा, मी 100 रुपीजचे 3 हे घेतलेले आहे. सो माझ्या घरी मी लावण्यासाठी आपण आहे इथे कॉपर मार्केटच्या जवळच आहे. सो आता खूप छान, आता मार्केट मस्त असं खुललं आहे, ओपन झालेलं आहे, कारण की आता टायमिंगसुद्धा गव्हर्नमेंटने चेंज केलेले आहे. सो रात्री 10 वाजेपर्यंत टायमिंग आहे. सो तुम्ही आत्ता शॉपिंग करू शकता. आणि दुसरी गोष्ट असं आहे की तुम्ही आत्ताच गणपतीची शॉपिंग केली की तुम्हाला रिजनेबलमध्ये भेटेल, कारण की आत्ता थोडं रिजनेबलमध्ये असतो. जसं आपला सण जवळ येतो तसं ह्यांची कॉस्टिंग थोडी हाय होते. सो बघा, तुम्हाला अगर आत्ता समजत असेल तर तुम्ही आत्ताच शॉपिंग करून घ्या गणपतीची वगैरे, कारण की आता मी रेट काढलेला होता खूप रिजनेबलमध्ये आहेत आत्ताच्या लाईटिंग्स वगैरे. ज्या लाईटिंग्स आपण गणपतीच्या मागे लावतो वगैरे किंवा डेकोरेशनसाठी करतो ते 170 रुपयेमध्ये आपल्याला भेटतात, पण आत्ता कमी आहे, आता 100 रुपीजच्या रेंजमध्ये भेटतात आहे. सो तुम्ही घेऊ शकता आत्ताच लाईटिंग आणि शॉपिंग करू शकता गणपतीचे. पूर्ण लाईटिंगचं सामान भेटतं आहे. सो तुम्हाला गणपतीसाठी इथे लाईटिंग हवी असते तर तुम्ही इथे लाईटिंग वगैरे घेऊ शकता. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, जसं लोहार चाळ हे लाईटिंग आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूसाठीच फेमस आहे. सो घरात तुम्हाला काहीही लाईटिंगचं सामान पाहिजे असेल तर तुम्ही लोहार चाळीमध्ये व्हिजिट करू शकता. सो फ्रेंड्स, हे बघा, हे आता 450 साईज आणि मोठी साईज 450 प्राइस तुम्हाला गणपतीमध्ये खूप हाय असणार आहे. म्हणूनच आत्ता शॉपिंग केलेलं बेटर असणार आहे, खूप छान आहे. गाईज, आत्ता आपण आहे कॉपर मार्केटमध्ये आणि हे जे माझ्या मागे दिसतं आहे ते बेबी छोट्याच्या न्यूबॉर्न बेबी आहे. ह्या शॉपमधनं तुम्ही काही शॉपिंग करू शकता लहान मुलांसाठी जे न्यूबॉर्न बेबी असतात त्यांच्यासाठी. सो खूप रिजनेबलमध्ये तुम्हाला पॅम्पर्स आणि शॅम्पू आणि कंडिशनर्स वगैरे सगळं भेटणार आहे बेबी. सो इकडे येऊनच तुम्ही शॉपिंग करा. फ्रेंड्स, आता आपण आहे कॉपर मार्केटमध्ये आणि
भाजी आपण जाणार आहे आणि पावभाजी आणि फालूद इकडचा खूप फेमस आहे या दोन गोष्टी. चला माझ्याबरोबर फालूद आणि पावभाजी खाऊया. सो गाइस आता दुपारचे वगैरे दोन आणि फेमस ऑफर मार्केट मधल्या आलेलो आहे. सो मी ऑर्डर केलेली आहे पावभाजी आणि पावभाजी आलेली आहे आणि इकडचं फालुदा खूप फेमस आहे इकडचा भाषामध्ये. सो मी सॉरी फालुदा पण ऑर्डर करतो आहे. सो गाईज आता आपण चाललेलो आहे फॅशन स्ट्रीटला. सो आता मी इथून टॅक्सी घेतली कॉफर मार्केटतून आणि आता आपण जाणार आहे फॅशन स्ट्रीटला. सो इथून एक 5-7 मिनटाचा रस्ता आहे. सो पटकन आपण 1-5-7 मिनटात आपण फॅशन स्ट्रीटला पण पोहोचणार आहे. आता आपण आलेलो आहे फॅशन स्ट्रीटला. सो इकडे बघा खूप छान छान शर्ट्स टी शर्ट्स वगैरे भेटतात आहे. खूप छान आहेत आणि एकदम नवीन आहेत व्हरायटी. सो खूप छान आहे आणि तुम्ही इथेसुद्धा येऊ शकता शॉपिंग करण्यासाठी. इथे बघा खूप छान अशा कुर्त्या दिलेल्या आहेत. सो इथेसुद्धा तुम्ही शॉपिंग करू शकता आणि एकदम रिझनेबलमध्ये आहेत. त्या आहेत कॅप्स वगैरे आहेत बेल्ट वगैरे आहेत. सो इथे वॉच वगैरे सुद्धा आहे. सो तुम्ही इथे पाहिजे तर वॉच वगैरे सगळं घेऊ शकता कारण की खूप व्हरायटीज आहेत. हे बघा इकडे पण खूप छान आहे जीन्स टी शर्ट्स वगैरे आणि शर्ट्स वगैरे खूप छान व्हरायटीज आहेत. हे बघा तुम्ही पाहू शकता खूप छान आहे. छान कलेक्शन आहे या शॉपमध्ये मला खूप आवडले जीन्स. सो इथे सुद्धा तुम्ही येऊ शकता. कलेक्शन आहे चप्पलचं. सो तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा छान आहेत कलेक्शन आणि ह्या सगळ्या चप्पल आहेत ते 100 रुपीजमध्ये आहे. सो चीप आहे एकदम मार्केट आणि रिझनेबलमध्ये आहे. सो डेली वेअरसाठी तुम्ही यूज करू शकता. हा जो टॉप आहे तो तुम्ही मिंत्रावर सुद्धा बघू शकता. तो मिंत्रावर 450 आहे आणि मी अमेझॉनवर पण चेक केलेलं होतं ह्या टी शर्टमध्ये कारण की हा मला खूप टी शर्ट आवडतो. तो ह्याचं अमेझॉनवर रेट 450 आहे पण आपल्याकडे मला 250 इथे मिळणार आहे. एकदम रिझनेबल आहे आणि छान आहे. मला इकडचं खूप कलेक्शन छान वाटलं कारण की इकडे फॅन्सी आहे आणि न्यू लुकचे टॉप भेटतात. आपण आलेलो आहे फॅशन स्ट्रीटला आणि इकडे खूप सारे व्हरायटीज आहे. जसं माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय की इथे खूप सारे व्हरायटीज आणि मी एकदम शॉपमध्ये विजिटसुद्धा केली आहे की छान कलेक्शनसुद्धा आहे आणि शूजचं तर खूपच छान कलेक्शन आहे. तर तुम्ही पाव घेऊ शकता इकडे आणि खूप छान कलेक्शन आणि मला तर खूप आवडते शॉपिंग करण्यासाठी. सो तुम्ही सुद्धा माझा एन्जॉय करा व्हिडिओ.